राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ऐन दसऱ्याच्या सणाच्या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी बापूसाहेब वाडेकर या इसमाचा रस्ता अपघातामध्ये बळी गेलाय. दरम्यान वाडेकर यांच्या मृत्यूबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत वाडेकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे. राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ऐन दसऱ्या सणाच्या दिवशीच म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी बापूसाहेब वाडेकर या इसमाचा रस्ता अपघातामध्ये बळी गेलाय. वाडेकर यांच्या मृत्यूबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत वाडेकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमधील मयत बापूसाहेब मुरलीधर वाडेकर हे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मजूर ठेकेदार म्हणून काम करत होते. 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:30 दरम्यान बापूसाहेब वाडेकर हे आपल्या पॅशन कंपनीच्या मोटरसायकलीवरती बसून मुळाडॅम फाट्याकडनं पिंपरी अवघड इथे आपल्या घरी जात होते. दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावरती फुले कॅन्टीनच्या जवळ रस्त्यावरती असलेल्या सुमारे 2 फूट खोल खड्डा त्यांना दिसला नाही. त्यांची मोटरसायकल खड्ड्यामधनं गेली त्यावेळी ते मोटरसायकलीवरनं खाली पडले. त्यांचं डोकं रस्ता दुभाजकावरती आदळून त्यांना जबरदस्त मार लागलाय आणि ते जागेवरच गतप्राण झाले अशी माहिती येथील काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. यावेळी बापूसाहेब वाडेकर यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलंय. यावेळी बापूसाहेब वाडेकर यांच्या मित्रपरिवारानं रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती तर त्यांच्या नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. नगर मनमाड राज्य महामार्गावरती आजपर्यंत रस्ता अपघातामध्ये शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. वाडेकर यांच्या मृत्यूच्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागामधील अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा बळी जातोय. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील अनेक संघटनांच्या तरुणांनी नगर मनमाड रस्त्याबाबत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. राहुरी फॅक्टरी इथे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुंडन आंदोलन केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग अद्याप देखील झोपेमध्ये आहे. आणखी किती बळी घेणार असाच प्रश्न आता जनतेनं उपस्थित केलाय. मी अनिल भाऊसाहेब दोंड पिंपरी अवघड. आज या ठिकाणी आमचे पाहुणे नगर मनमाड रस्त्याच्या विद्यापीठाच्या गेटजवळ 2.5 ते 3 फुटाच्या खड्ड्यातून त्यांची गाडी उडाली आणि ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. या मृत्यूस कारणीभूत प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. तसेच बापूसाहेब यांचं या ठिकाणी मृत्यू झालेला नसून त्यांनी रस्त्यासाठी बलिदान दिलेलं आहे असं आम्हाला वाटते. आम्ही प्रशासनाचा तसे तालुक्यातील मंत्री महोदयाचा या सगळ्यांचा या ठिकाणी निषेध करतो. व आम्ही मंत्री महोदय तसेच जिल्हा परिषद यांचा सर्वांचा निषेध करून आंदोलन करणार आहोत. हे प्रशासनाने याची जाहीर दखल घ्यावी. आज पिंपरी अवघड येथील रहिवासी बापूसाहेब मुरलीधर वाडेकर यांचा आज अपघाती यांचं निधन झालेलं आहे. वाडेकर हे तसे मूळचे वरशिंदे गावचे परंतु ते आमचे गावचे नातेवाईक असल्यामुळं त्यांची गावामध्ये शेती असल्यामुळं ते विद्यापीठामध्ये एक चांगले कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं ते पिंपरीमध्ये राहतात आणि विद्यापीठामध्ये त्यांच्या कामाच्या निमित्त ते प्लॉटवर व्हिजिट करत असताना त्यांच्या मजुराचं देखरेख करत असताना तर विद्यापीठच्या कॅनॉलपासून तर मेन गेटकडं ते येत असताना ते एका खड्ड्यामध्ये जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. आणि त्यांच्या मृत्यूला जबाबदार हे सार्वजनिक विभाग बांधकाम विभाग आणि शासन ज्याला जबाबदार आहे. आज ह्या नगर मनमाड रोडला नगरकर जात असताना इतके मोठमोठे खड्डे पडलेले ह्या खड्ड्याची दुरावस्था आज बापू वाडेकर गेलेत उद्या आणखीन दुसरे जाणार आहे. परंतु ह्या खात्याचे जे अधिकारी आणि जे कोण मंत्री असते आमदार असते यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि याला जबाबदार हे मंत्री आणि हे सार्वजनिक विभागाचे खात्याचे अधिकारी या आमच्या बापूसाहेब वाडेकरच्या मृत्यूस जबाबदार आहे. आणि आम्ही सगळ्या गावाच्या वतीनं आणि वरशिंदा आणि पिंपरी आवर गाव आणि अधिक तालुक्यातले आम्ही सर्व नातेवाईक आम्ही इथं भव्य असं आंदोलन करणार आहे. आम्ही या मृत्यूचं जे कारण आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याचं काय असेल ते नुकसान भरपाई आणि ह्या इथून पुढचे कोणाचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आम्ही प्रशासनाला या निदर्शनाचं आणून देण्यासाठी तोपर्यंत आम्ही अंतविधी सुद्धा करणार नाही असं आमचं सगळ्या गावकऱ्यांचं ठरलेलं आहे. याला हे गेंड्याच्या कातडीचे हे जे आमदार खासदार आहेत
हे उद्घाटन चारीच्या रस्त्याचे करतात, हे लोकांनी लोकवर्गणी केली आणि एक 10 फुटाच्या रस्त्याचे का ज्या रस्त्याने कोणी जात नाही आणि ज्या रस्त्याकडे साठी तुमच्याकडे निधी नाही अशा निधी अशा रस्त्याचे उद्घाटन करून व्हॉट्सअपला फेसबुकला ते फोटो व्हायरल करतात, असे यांचं पद काय आणि हे काम करतात काय? आज ह्या निर्दय आणि निष्क्रिय जे आमदार मंत्री कोणी ह्या राऊरी तालुक्याचे महाराष्ट्रातले जे असतील यांनी राजीनामे द्यावा आणि यांनी खत भरायला किंवा इकडे धारलोट करीत बसावं घरी, यांनी जनतेचं प्रतिनिधित्व करू नये ह्या मताचे आम्ही सर्वजण नागरिक आहोत आणि ह्या मंत्र्यांना आणि प्रशासनाला हे आम्ही निदर्शनात आणून देतो का बाप्पू वाडेकर हे फक्त एका खड्ड्यामुळे, अनेक खड्डे आहेत पण त्यापैकी एका खड्ड्यामुळे बाप्पूराव वाडेकरचं यांचं एक तरुणपणामध्ये एकदम त्या कुटुंबाचे प्रमुख होते आणि त्या गावचे आमच्या दोन्ही गावचे प्रमुख होते आणि चांगला माणूस आज आमचा गेलेला आहे केवळ ह्या रस्त्यापायी। आज ह्या 6-7 महिन्यापासून हे कोरोना चालू आहे आणि पाऊस चालू आहे, परंतु त्यापैकी कुठलाही एक रस्ता रस्त्यातला खड्डा या मंत्र्यांनी आणि ह्या अधिकाऱ्यांनी बुजावला नाही, बुजवायचा सांगितला नाही। यांचे पगार चालू, यांचे उद्घाटन चालू, यांचं हिंडणं फिरणं चालू, तर हे हिंडणं फिरणं हे रुबाब हे जनतेच्या पैशावर आणि जनतेच्या मतावर तुमचं चालू आहे, परंतु आज जनतेसाठी तुम्ही काय नेमवलेलं आहे? अधिकारी असतान, पुढारी असतान, मंत्री असतान, आमदार असतान, तुम्हाला जनतेचे सेवक म्हणून तुम्ही तिथं तुमची नेमणूक झालेली आहे आणि तुम्हाला त्याचं भान राहिलेलं नाही। तुम्ही जनतेसाठी जे नौकर आहे आणि जे सेवक आहे हे निष्क्रिय आहे, नालायक आहेत, यांनी ताबडतोब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या यांनी असतील त्या लोकांनी राजीनामे यांचे घेतले पाहिजे या मताचा मी आहे। नगर मनमाड रोड पूर्ण आणि जे काही ज्याच्या ज्याच्या कार्यक्षेत्रातले रोड ज्यांनी त्यांनी उभा राहून करून घेतले पाहिजे, हे जर रोड जर ताबडतोब रिपेअर झाले नाही आम्ही आमच्या माणसाचा नुकसान भरपाईचा दावा तुमच्यावर लावणारच आहे। आंदोलन आम्ही आज नाही 4 दिवसांनी करणारच आहे। आम्ही आज जरी अंतविधी जास्त वेळ आम्हाला रोखावता जरी नाही आला आम्ही ते करून घेऊ, पण तुम्हाला आम्ही सोडणार नाही। तुमचा मग कोणी आमदार असू, मंत्री असू, नाही तर कोणता सार्वजनिक विभागाचा तालुका अधिकारी असू, ना ते जिल्हा अधिकारी असू, त्यांना आम्ही सोडणार नाही। त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावा आणि पुढचं पाऊल उचलावा। दुसरा बाप्पू वाडेकरच्या ऐवजी दुसरा व्यक्ती जर खड्ड्यात जर गेला असं जर आम्हाला जर कळलं तर त्याच खड्ड्यात तुम्हाला आम्ही पुरल्याशिवाय राहणार नाही, एवढं सगळ्या दोन्ही गावाच्या वर्षिंदा आणि पिंपरीच्या वतीनं आज जाहीर करतो आणि मी इथं थांबून घेतो। मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, C24 तास। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।